आता वाजलेले आहेत 5 आणि बिट्टू जी आहे ती इथे झोपली आहे. जाऊ, मला म्हणत आहे चल पटकन उठ, आपल्या दोघींना जायचं आहे मार्केटमध्ये, कारण की त्यांना घ्यायचं आहे थोडंफार सामान. त्यानंतर मग त्यांना 2-3 दिवस जे आहे अजिबात सुट्टी मिळणार नाही आहे. तर आज सुट्टी आहे तर बोलला की चल आपण पटकन जाऊन येऊया, पटापटा उठ. तर मी इथे उठून करते तयारी, तोपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघा, लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. लगेच मग आलो आम्ही तिथे निंबवाडीमध्ये, इथे माझं ब्लाऊज जे आहे ते शिवून झालेलं होतं. तर ताईला मी फोन केला तर ताई म्हणाला ठीक आहे तुम्ही तुमचं ब्लाऊज जे आहे ते घेऊन जा, शिवून झालंय. तर इथून आम्ही ब्लाऊज घेतलं, लगेच इथे आलो आणि मार्केटमध्ये घुसलो. मार्केटमध्ये घुसल्याबरोबर इथे आमच्या जाऊबाईला बघायच्या होत्या चपला. तर इथे चपला बघत बघत बघतोय कुठली घ्यायची कुठली घ्यायची, तर त्यांना त्याची इथे एक पसंत आली, इथली एक घेतली. अजून त्या परत बघत होत्या पण तिथे त्यांना आवडीच्या चप्पल भेटल्या आणि दुसऱ्या दुकानात गेलो तर इथे त्यांच्या पायाची चप्पलच नव्हती. मार्केट सोडल्यानंतर आम्ही आलो आमच्या रोडवरती. तर इथे आमच्या रोडवरती येता येताच लागतं DIY. तर DIY मध्ये घुसलो आम्ही. इथे आम्हाला काहीतरी सामान बघायचं होतं जे कोणाला गिफ्ट देता येईल असं. तर इथे आम्ही सामान शोधत शोधत होतो पण जसं पाहिजे तसं सामान गिफ्ट देण्यासाठी काही मिळालं नाही. इथे त्यांनी आम्हाला पहिला पिशवी ठेवायला लावली. तर इथे आम्ही आमची पिशवी जी होती जे मार्केटमधून सामान घेतलं ते तिथे ठेवलं आणि इथे फिरायला लागलो. वस्तू तर एकदम छान छान होत्या आणि रिझनेबल पण होत्या, खूप छान अशा वस्तू होत्या असं काही नाही. तर इथे आम्ही बघतोय बघतोय आवडलं सर्व काही, पण काही घ्यायचंच नव्हतं कारण की आम्ही याच्यामध्ये फक्त गिफ्ट द्यायचं आहे, म्हणजे गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून इथे आलो होतो की एखादं छान असं गिफ्ट मिळेल. दुसरीकडे पण आम्ही अकोल्यामध्ये पण खूप शोधलं पण जसं गिफ्ट पाहिजे तसं काही मिळालं नाही. तर इथे आलो होतो, इथे पण शोधतोय पण इथे गिफ्ट नाही आम्हाला भेटलं. मग आम्ही त्या वस्तू बघितल्या काय काय आहे, तर पुढच्या वेळेस जे आम्हाला लागणार आहेत वस्तू त्या आम्ही इथून घेणार. तिथे आम्ही लवकर आवरलं कारण की माझी बहीण आहे जी मोठी ती आज येणार होती. पटकन घरी आल्यानंतर ती आलेलीच होती, ती आल्यानंतर तिच्या रेल्वेमध्ये किस्से सांगत होती असं झालं तसं झालं. त्यानंतर इथे आमच्या जाऊबाई स्वयंपाक करत आहे आणि खुशी जी आहे इथे प्लेट लावत आहे आणि आम्ही म्हणजे आता बस जेवणाला बसणार आहोत. तर आहे हिमांशु बिट्टू इथे सर्वात जास्त खुश झाली होती कारण की तिच्यासोबत कोणीतरी खेळायला आलेलं होतं तर एक मस्त हिमाच्यासोबत खेळत आहे. तर हा व्हिडिओ तिथे संपला आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. ती इथे खुशी यायला बिट्टूला वेदी लावत आहे कारण की आम्हाला परवा परवा सकाळी जायचं आहे लग्नामध्ये, त्यासाठी बिट्टूला वेदी लावत आहे. आणि आम्ही जी वेदी आहे ती रात्रीच लावली 12:30 वाजता, पण तो शूट आम्ही केला नव्हता. आणि इथे इतकी वेदी लावत आहे मस्त, तिचं नाव वगैरे काढत आहे. बिट्टू त्या टॉलीत बसली आहे, तोंडामध्ये काय म्हणतात त्याला आठवत आहे ते घेऊन बसली आहे, 2 वेड्या घातल्या फ्रॉकमध्ये अशी बसली आहे. इथे बाजूलाच माझी मोठी बहीण आहे, केसाला वेदी लावून बसलेली होती. कोणाची आहे? चल खुशी लिहिली तू. बाय बिट्टू. बाय बिट्टू. तेरे साथ बिट्टू भी जा रही गाँव. बाय बाय बिट्टू. बाय दीदी. बाय मम्मी. प्याली माता मम्मी. चल चल दीदी. ओए. बिट्टू तू कुठे जाते लग्न? उद्या लग्न येते ना? गाडी बसव ना. हिमांशु दादा सोबत. हो. माझी बहीण आणि बहिणीची मुलगी गेल्यानंतर बिट्टू खूप खूप म्हणजे खूप रडत होती. तर मी डायरेक्ट झोपायलाच आणलं आणि डायरेक्ट झोपूच घातलं. बिट्टू झोपल्यानंतर मी लगेच उठली आणि आमच्या मशीनमध्ये कपडे जे आहेत ते बिचारे टाकायचेच राहिले होते कारण की बालवे होती. तिच्यासोबत गोष्टी गप्पा करत कसा वेळ निघून गेला काही समज. आता झालेली आहे संध्याकाळ. संध्याकाळ जशी झाली तशी थंडी वाजायला लागली आहे, खूप थंडी चालू झाली. तर मी एकदम इथे असं स्वेटर घातलं आहे आणि हो इथे मी बघा काल रात्री मेहंदी काढली. एवढ्या वर्षानंतर आज माझी पहिल्यांदा अशी मेहंदी रंगली आणि मी सर्व घरातल्यांना खूप 50-50 वेळ दाखवत होती कारण एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा रंगली, त्यामुळे मी खूप खुश होती. एवढी खुश की विचारूच नका. बिट्टू अजूनही इथे झोपलेलीच आहे आणि इथे मला थोडंसं कणकण होत आहे, त्यामुळे मी इथे ठेवला आहे माझ्यासाठीच्या. आणि घरात माझा घसा पण खूप दुखतो आहे आणि ताप पण आला आहे. तर थोड्या वेळानंतर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे घेऊन मोठी गाडी घेऊन निघालो आहे इथे आंदण घ्यायला कारण उद्या लग्न आहे, त्यासाठी आम्हाला आधीच घ्यावं लागेल. खूप खूप शोधल्यानंतर आम्हाला एक भांड्याचं दुकान मिळालं. त्या भांड्याच्या दुकानामध्ये जी रॅक आहे ती रॅक आम्ही बघितली, मग ती घेतली आणि निघालो.
इथे मी लावलेलं आहे डोक्याला तेल, कारण की मला उद्या केस धुवायचे आहेत आणि आता खूप रात्र झालेली आहे. तर इथे एकीकडे हिमांशी झोपला, एकीकडे बिट्टू झोपली आहे. आणि हे ब्लाऊज जे आहे आमच्या जाऊबाईने माझ्याकडे दिलं आहे, कारण याच्या ब्लाऊजवर मालायची आहे शिलाई. आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 किंवा 12, म्हणजे त्याच्यावर बिग बॉस बघितलं ते कमी झालं. जिथे आता परत मोबाईलमध्ये कोण बघतायत, तर रात्रीचे 12 वाजत होते. तर इथे माझा जरा ही मूड नव्हता त्यांच्या ब्लाऊजवरती शिलाई मारायचा, पण काय करणार, त्या आपण बिचारा ड्युटीला जातात, त्यांना जसा वेळ मिळतो त्यानुसार त्या ॲडजस्ट करत असतात. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, त्या पण कामावर जात असतात, त्या काही माझ्यासारखे रिकाम्या नसतात. म्हणून मग त्यांना एवढ्या रात्रीचं मी त्यांना 12 वाजता त्यांच्या ब्लाऊजवरती शिलाई मारून देत आहे. हा ब्लॉग जो आहे मी तो इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.